नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। भांडण सोडविल्याच्या गैरसमजुतीतून तरुणावर वार करून पसार झालेल्या आळंदीमधील आरोपींना गुन्हे शाखा युनिट 4 अटक केले। उपचार सुरू असताना जखमी तरुणाचा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या विरुद्ध खुनाच्या कलमाची वाढ करण्यात आली आहे। शंतनू शिवराज चाटे वयवर्ष 19 राहणार साई गणेश सोसायटी आळंदी याला याबाबत अटक करण्यात आली आहे। त्याच्या अल्पवयीन साथीदाराला देखील ताब्यात घेण्यात आलं आहे। दिलीप बाबूराव हंगे राहणार साई पार्क सोसायटी आळंदी हा अद्यापही फरार आहे। तर अमित कुमार विश्वकर्मा वयवर्ष 21 राहणार लोहगाव असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे। खेड तालुक्यात आज शुक्रवारी सायंकाळी पुन्हा एकदा वादळी पावसाने झोडपून काढले। होलेवाडी राजगुरुनगर खरपुडे चाकण या भागात पावसाने अनेक भागात धुमाकूळ घातला। तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात आणि विविध भागांसह चाकणमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसाने अशी दैना केली। राजगुरुनगर शहरासह खेड तालुक्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने रात्री 8 सुमारास दमदार हजेरी लावली। वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटात गेले 3-4 दिवसांपासून अवकाळी पाऊस रात्रीच्या वेळी हजेरी लावत आहे। ₹9 लाख मागणी करत तिघांनी मिळून एका व्यावसायिकाला बेदम मारहाण केली। ही घटना काल सायंकाळी 5:30 सुमारास खेड तालुक्यातील साबळेवाडी या ठिकाणी घडली। संभाजी शिवाजी खेडकर वयवर्ष 34 राहणार साबळेवाडी तालुका खेड मूळ राहणार अहमदनगर यांनी या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार बबलू खताडे शंकर पवार आणि विष्णू भास्कर सर्वजण राहणार जालना यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। पोलीस ठाण्यात तक्रार करायला गेला म्हणून शेतकऱ्याला 6-7 जणांनी बेदम मारहाण केली। हा प्रकार वासुली फाटा आंबेठाण या ठिकाणी घडला आहे। या प्रकरणी प्रमोद पोपट राळे वयवर्ष 27 राहणार राळे वस्ती तालुका खेड यांनी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून चेतन येवले व त्यांचे इतर 4 साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहे। आळंदी येथे महापुरुषांच्या जयंती तसेच होत असलेले सण म्हणजेच अक्षय तृतीया आणि रमजान ईद यांच्या अनुषंगाने आळंदी पोलीस स्टेशनच्या वतीने आळंदीमधील मरकळ चौकात मॉकड्रिल करण्यात आले। खेड तालुक्यातील टोकावडे मोरमारेवाडी या ठिकाणी तरुणांनी बिबट्या पाहिला असल्याची बाब आज समोर आली। भीमाशंकर अभयारण्य परिसरात टोकावडे परिसरात सायंकाळी बिबट्याचे दर्शन झाल्याचं नागरिकांनी कळवलं आहे। सायंकाळी भर जनावरांच्या कळपात बिबट्याचा वावर असल्याचं चित्र समोर आलंय। या परिसरात बिबट्याने 2 माणसांवर हल्ला करून त्यांना ठार केले। मात्र या ठिकाणी पिंजरा लावूनही बिबट्याला पकडण्यात वनविभाग सपशेल अपयशी ठरलंय। टोकावडे येथील बिबट्याच्या घटनेची पुष्टी अद्याप वनविभागाकडून करण्यात आलेली नाही। चाकण MIDC महाळुंगे पोलीस स्टेशनच्या हद्दीत खराबवाडी परिसरात चाकण तळेगाव रस्त्यावर 3 जणांनी हत्याराने मारहाण करत एका तरुणाकडून त्याच्या पगाराचे 3,000 रुपये काढून घेतल्याचा प्रकार बुधवारी दिनांक 12 एप्रिल रोजी सायंकाळी 7:30 सुमारास घडला आहे। सैरभैर झालेला तरुण कामगार रात्री जखमी अवस्थेत राजगुरुनगरला पायी चालत आला। राजगुरुनगर या ठिकाणी नेहरू चौकात रात्री 2 काही कामानिमित्त थांबलेल्या तरुणांनी या भांबावलेल्या अवस्थेत आलेल्या तरुणाची चौकशी करत घडलेली हकीकत समजल्यानंतर या तरुणाला त्वरित चांडोली ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले। मात्र या जखमीवर उपचाराकरता पुढे YCM रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला देण्यात आला। सुमित राठोड वयवर्ष 24 असं या तरुण कामगाराचं नाव आहे। 2 महिन्यांपूर्वी यवतमाळ येथून आलेला सुमित राठोड हा चाकण औद्योगिक परिसरात कंपनीत काम करत आहे। खराबवाडी या ठिकाणी सायंकाळी मेसमध्ये जेवण करून परत घराकडे जात असताना 3 जणांनी त्याला अंधारात अडवत त्याच्या जवळचा ऐवज काढून देण्याची मागणी केली। मात्र तो देत नसल्याने त्याच्या डोक्यावर हत्याराने जबर वार करत 3,000 रुपये त्याच्याकडून काढून पोबारा केला। तर चाकण MIDC कामगारांना लुटल्याच्या घटना देखील आता वाढल्याचं समोर येत आहे।
धुवली येथील एका गरीब कुटुंबातील तरुणाने सेटनेट परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले आहे. घरची परिस्थिती अतिशय गरीब आणि आई वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. अशाच परिस्थितीत कुमार मिथुन सखाराम थोरात यांनी सेटनेट परीक्षेत घवघवीत यश प्राप्त करून तो उत्तीर्ण झाला आहे, तर गावातून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवळके खुर्द या शाळेचा माजी विद्यार्थी शुभम माणिक बोराडे याची MPSC मार्फत उपविभागीय कृषी अधिकारी श्रेणी 1 या पदावर निवड झाली आहे. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अपंग सेलचे जिल्हाध्यक्ष संजय वाघमारे यांची मेदनकरवाडी गावाच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली. विद्यमान सरपंच अमोल साळवे आणि ग्रामसेवक यांनी वाघमारे यांची उपसरपंचपदी निवड झाल्याचं घोषित केलं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज चाकणमध्ये ठिकठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आज दिनांक 14 एप्रिल 2023 रोजी पुणे नाशिक हायवेवरील तळेगाव चौक या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध वाहतुकीस अडथळा आणि अपघाताला निमंत्रण देणारा जुना सिग्नलचा चौथरा आज ब्रेकरच्या सहाय्याने काढण्यात आला. खेड तालुक्यात विविध गावांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. राजगुरुनगर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समितीच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. पुणे नाशिक महामार्गावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळावर दिवसभर नागरिकांनी भेटी देऊन अभिवादन केले. सायंकाळी रथातून वाजत गाजत शहरातून आतषबाजी करून मिरवणूक काढण्यात आली. राजगुरुनगरमध्ये खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील, भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष विजय डोळस यांच्या भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, आंबेडकरी चळवळीतील विविध पक्ष आणि संघटनांचे पदाधिकारी तसेच कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. चाकणमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. चाकणमध्ये सायंकाळी मिरवणुकीच्या वेळी जोरदार पाऊस कोसळला, मात्र या पावसात देखील भीमसैनिकांचा उत्साह तसाच असल्याचं चित्र पाहावयास मिळालं. चाकण नगर परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शासकीय स्तरावर उत्साहात साजरी झाली. यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 14 एप्रिल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132वी जयंती, ज्या महामानवानी या देशाला संविधान दिलं त्या महामानवाच्या जयंतीनिमित्त आज आम्ही नगरपालिकेमध्ये एक छोटासा कार्यक्रम घेतला आणि या कार्यक्रमानिमित्त सर्व शहरवासियांना मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देतो. आज आपल्या चाकण शहरामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं चाकण शहरातील नगर परिषद असेल, चाकण शहरामधील आंबेडकर नगर असेल, महात्मा फुले नगर असेल, चाकण शहरातील विविध सोसायट्यांमध्ये आज बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवसाचा मोठा कार्यक्रम मोठ्या धूमधडाक्यामध्ये साजरा होतोय आणि त्या कार्यक्रमाला चाकण शहरातील सर्वच नागरिक, सर्व जाती धर्माची मंडळी सर्व एकत्र येऊन हा आनंदोत्सव साजरा करतायत. आणि मी एवढंच सांगेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी शिकवण दिलेली त्याचा आदर्श सर्वांनी घेऊन आपला आदर्श डोळ्यापुढे ठेवून समाजामध्ये काम करावं. आज डॉक्टर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीनिमित्त आज चाकण नगर परिषद या ठिकाणी बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन केलेलं आहे. या जयंतीनिमित्त मी संपूर्ण आंबेडकर प्रेमींना जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि इतर ग्रामपंचायत, नगरपालिका, नगर परिषद असो किंवा महानगरपालिका असो, 14 एप्रिलला ज्या प्रमाणात वेगवेगळे शासकीय कार्यक्रम घेतले जातात तसे शासकीय कार्यक्रम या चाकण नगर परिषदेने पुढच्या 14 एप्रिलपासून चालू करावेत. विविध विधायक असतील कामं, विविध उपक्रम असतील, तर ते त्याची सुरुवात आम्ही आमच्या स्वतः सहकार्य करायला तयार आहोत त्या गोष्टींना.
चाकण नगर परिषदेने पुढच्या 14 एप्रिलपासून आंबेडकर जयंतीनिमित्त हे कार्यक्रम घ्यावेत अशी मी सीओ साहेबांनाही विनंती करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आंबेडकर यांना हार्दिक शुभेच्छा. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चाकण नगर परिषदेमध्ये कार्यक्रम आयोजन केलं होतं. अतिशय चांगलं नियोजन झालं. साजिदबाईंनी सांगितल्याप्रमाणे इतर ठिकाणी जसा शासकीय कार्यक्रम आणि बाकीचे कार्यक्रम होतात तसे झाले पाहिजे. आणि आम्ही शिवसाहेबांना जे बाबासाहेबांनी मेन काय केलं या देशासाठी, तर या देशाची घटना लिहिली, तर त्या घटनेचं पण आम्ही आता इथं पूजन केलेलं आहे. आणि बाबासाहेबांचे विचार कधी टिकतील आज आपण बघतोय की संविधान बदलण्याचा, संविधान काय, संविधानाच्या तरतुदी बिघडवण्याचा प्रयत्न चालू आहे. तर काँग्रेसचा हा विचार आहे की बाबासाहेबांचं संविधान हे चिरकाल टिकणार आहे, देशाला मार्गदर्शन देणार आहे आणि जगात सगळ्यात सर्व जाती धर्मांना जर एकत्र बांधून ठेवणारं काय असेल, भारताची लोकशाही जर काय टिकली असेल तर ती बाबासाहेबांच्या संविधानामुळे टिकलेली. त्यामुळे ते संविधान बचाव मोहीम पण आता काँग्रेसने सुरू केलेली की बाबासाहेबांचं संविधान कायम राहिलं पाहिजे आणि या देशाला तेच दिशा देऊ शकतात. प्रथमतः ज्यांनी आपल्या कार्याने, कर्तृत्वाने आणि आपल्या विचारानं संपूर्ण जगावर, जगातील सर्व मानवजातीवर राज्य केलं आणि मनामना स्थान केलं ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज मी त्यांना अभिवादन करतो. खऱ्या अर्थानं आजही कित्येक वर्ष झाली तरी त्यांचे विचार समाजासाठी आणि शासनासाठी, राज्यकर्त्यांसाठी ते अनुकरणीय आहे. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आपल्या भारत देशात होऊन गेलं. मी सर्वांच्या वतीनं आणि चक्रेश्वर सहकार पॅनलच्या वतीनं आणि स्वर्गीय आमदार सुरेशबाबू गोरे प्रतिष्ठानच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करतो. चाकण नागरी सहकारी पतसंस्थेच्या रविवार दिनांक 16 एप्रिल रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीच्या निमित्तानं आज प्रचाराची सांगता म्हणून संपूर्ण चाकण शहरामध्ये पॅनलच्या वतीनं महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते आणि त्या अनुषंगाने संपूर्ण चाकण शहरामध्ये एक आमच्या श्री चक्रेश्वर सहकार पॅनलच्या पॅनलसाठी समर्थनीय वातावरण निर्माण झालेलं आहे आणि सर्व मतदारांचा प्रतिसादही आम्हाला लाभत आहे. आम्ही इथून मागच्या काळामध्ये विश्वासदर्शक काम केलं, विश्वासार्हता जपण्याचं काम केलं आणि नव्या उमेदवारांना, सुशिक्षित उमेदवारांना बरोबर घेऊन आम्ही या निवडणुकीत उतरत आहोत. त्यामुळं निश्चित आम्हाला येत्या 16 तारखेला मतदार विजयी करतील. म्हणून मी या निमित्तानं पुन्हा एकदा मतदारांना, सभासदांना विनंती करतो, आवाहन करतो की श्री चक्रेश्वर सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांना कबड्डी चिन्हावर शिक्का मारून प्रचंड बहुमताने विजयी करावं ही विनंती. धरेली कोटी कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आमच्या चक्रेश्वर सहकार पॅनेलच्या वतीने सर्व भारतीय नागरिकांना बाबासाहेबांच्या जन्मदिनाच्या हार्दिक सदिच्छा शुभेच्छा देतो. वन विभागांमध्ये लागणारे वणवे, भीषण प्रकारची आग कशा पद्धतीने विझवावी याबाबतची माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे. काम करत असताना एक अतिशय ज्वलंत आणि आतापर्यंत जास्त चॅलेंजिंग जर कोणता विषय असेल आमच्यासमोर तर तो जंगलाला लागणारी आग आणि तो आटोक्यात आणण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न. हा विषय अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे. एकदा जंगलाला लागलेली आग जर ही असेल तर तो पूर्णपणे नैसर्गिकरित्या चालणारी हवा आणि हवेचा झोत याच्यावर ते आग कंट्रोल आणण्याचं पूर्णपणे अवलंबून असतं. ते आयत्या वेळेला नैसर्गिकरित्या जे पण काय आमच्याकडे साहित्य उपलब्ध होत असेल त्या साहित्याचा वापर करून प्रथमतः आम्ही ती आग कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी आम्ही ठिकठिकाणी फायर वॉचर्स नेमलेले असतात. ते अशा ठिकाणी त्यांची आम्ही ठिकाण ठेवलेलं असतं की त्या ठिकाणावरून ते लागलेल्या आगीच्या ठिकाणी अतिशय तात्काळपणे पोहोचू शकतील. त्याचबरोबर त्यांच्याकडे आग विझवण्यासाठी जुन्या पोते कापून ती ओली करून लागलेल्या आग विझवण्यासाठी त्यांना उपलब्ध करून ठेवण्याच्या सूचना दिलेल्या असतात. पर उपलब्ध असणारे झाडे आणि त्या झाडांच्या ढाळे तोडून जुन्या पद्धतीचे मापदंड लावून सुरुवातीला आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जातो. पण गवताची उंची आणि हवेचं प्रमाण हे जर अगदी जास्त प्रमाणामध्ये असेल
तर आग कंट्रोल करणं हे खूप मोठं चॅलेंज असतं. त्यासाठी ज्याप्रमाणे आज प्रत्येक ठिकाणी आधुनिक वस्तू वापरल्या जातात त्याप्रमाणे आमच्याकडे फायर ब्लोअर्स असतात. ते फायर ब्लोअर्स पेट्रोलच्या सहाय्याने चालवले जातात. ते वापरून आम्ही फॅन त्याच्यामधले फिरवून त्यामधून हवा निर्माण करून ती आग आटोक्यातमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. त्याचबरोबर आम्ही जुन्नर वन विभागामार्फत वनवा मुक्त अभियान हे एक अभियान चालू केलेलं आहे. त्या अभियानाअंतर्गत ग्रामपंचायत शाळा या ठिकाणी जाऊन वनवा लागू नये आणि याबद्दल लोकांमध्ये जनजागृती करतो. मोठ्या प्रमाणामध्ये आता उत्सवाचं वातावरण आहे, ठिकठिकाणी जत्रा चालू असतात, त्या जत्रांमध्ये फटाके फोडणे हे करणे अशा प्रकारे आणि त्या फटाक्याची ठिणगी उडून पण येऊन जंगलामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आग लागण्याची शक्यता असते. याबाबतीत पण आम्ही गावांमध्ये जाऊन ग्रामपंचायतींमध्ये जाऊन ठिकठिकाणी जनजागृती करतो आणि ज्या ठिकाणी यात्रा असेल जत्रा असेल त्या ठिकाणी आम्ही पूर्वतयारी म्हणून अगोदरच कर्मचारी नेमणूक केलेले असतात. त्याचबरोबर बिबट प्रणव क्षेत्र असल्यामुळे रोजच आमच्या विभागामार्फत रात्र गस्त केली जाते. त्या रात्र गस्तमध्येही आम्ही ज्यावेळेला जनजागृती करण्यासाठी लोकांशी इंटरॅक्ट होतो त्यावेळेलाही बिबट प्रणव बिबट्या मानव संघर्ष कमी करण्याबरोबरच आग कशी कमी करता येईल ह्याबद्दल पण आम्ही लोकांमध्ये जनजागृती करतो. समाजकंटकांमार्फत कुठल्याही प्रकारे जंगलाला हानी होऊ नये, येता जाता बीडी काडी टाकून त्यांच्याकडून जंगलांमध्ये वनवे लागू नये हे करण्यासाठी आम्ही जे फायर वॉचर नेमलेले आहेत त्यांना नेहमी फिरती करण्यास सांगत असतो. आणि त्याचबरोबर काही गावांमध्ये जाऊन गुप्तहेरांमार्फत काही गुप्तहेर तयार करून असे कोणी लोक असतील तर त्यांची डायरेक्ट वन विभागाला माहिती देऊन ते समाजकंटक पकडून त्यांना वन कायद्यानुसार जास्तीत जास्त शिक्षा करण्याची तर आम्ही करतो. आग आटोक्यात आणण्यासाठी वन विभागामार्फत केले जाणारे प्रयत्न, त्याचबरोबर समाजकंटकांना सुद्धा या बाबतीमध्ये कंट्रोल कसं करता येईल या बाबतीमध्ये वन विभाग काय प्रयत्न करतो आता प्रत्यक्ष डेमो आपण याचा आपण आता पाहणार. कनेरसर तालुका खेड येथील अंबिका विद्यालयाचे मुख्याध्यापक एम आर वाघमारे सर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त आदिवासी शिक्षण संस्था जुन्नर कनेरसर ग्रामस्थ व शिक्षक वृंद यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच सेवापूर्ती अभिवादन सोहळा अंबिका विद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला.